मराठा समाजाला आरक्षणाकामी मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. त्यांची तब्येत खराब होत असल्याने त्यांच्या समर्थनार्थ आज शहरात मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालून शहरात उघडलेली दुकानं बंद करण्यासाठी गांधीगिरी करत गुलाबाचे फूल देऊन दुकान बंद करण्याचे आवाहन करत शहरात रॅली काढली होती. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मराठा समाजाला आरक्षण ओबीसी कोट्यातून मिळावे या मागणीसाठी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. गेल्या 6 दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाला राज्य सरकारकडून दखल घेतली जात नसल्याने राज्यभर आज जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. अहमदनगर शहरात बंदला संमिश्र पाठिंबा मिळत असल्याने मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी गांधीगिरी करत सुरू असलेल्या दुकान मालकांना गुलाबाचे फूल देत दुकान बंद ठेवण्याचे आवाहन केले. जय जिजाऊ. आज आम्ही सकल मराठा नगर जिल्ह्यातर्फे जी बंदची हाक दिली. आता सगळ्या मराठा बांधव इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी जमलेलं आहे. आता आम्ही सगळ्या व्यापाऱ्यांना बऱ्यापैकी सगळ्यांनी बंद ठेवले, पण आज बाजारात जाऊन सगळ्यांना आम्ही विनंती करणार आहे. मान्य संघर्षकर्ता मनोजदादा जरांगे यांच्यासाठी 1 दिवसाचा आपल्याला जिल्हा बंद करायचा आहे. जामखेड असू द्या, श्रीगोंदा असू द्या, राहुरी असू द्या, प्रत्येक तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद बंदचा पाहायला मिळतोय. आणि पाटलांनी काल सांगितल्याप्रमाणे मराठा हा शांत आहे, पण सुरुवात त्यांनी केली होती, शेवट मराठा समाज करेल. शांततेचं आवाहन पाटलांनी केलंय, शांततेच्या पद्धतीनेच आम्ही आज पण बंद करतोय. आणि या सरकारला परत इशारा आहे, लोकसभेला तुम्हाला तुमची जागा दाखवली, येत्या विधानसभेला पाटलाच्या प्रत्येक एक एक जे पोटात तू पडून पाटलाच्या एक एक रक्ताच्या थेंबाचा हिशोब हे मराठा समाज 100% करणार. जिजाऊ, जय शिवराय. आदरणीय मराठा संघर्षकर्ता जरांगे पाटील यांनी जे आता आरक्षणाचं जे आंदोलन उभं केलेलं आहे त्याला आजच्या तारखेला कंप्लीट 13 महिने पूर्ण झालेले आहेत. अजून काही या सरकारला कुठल्याही प्रकारचं जाणीव आहे ना की बा हे मराठा बांधव आज पाटलांची तब्येत पहा, तुमचे मीडिया बरेचसे त्यांना निरोप केले असतील, त्यांची आज तब्येत प्रकृती पहा, म्हणजे कुठे घालवलेली तरी सुद्धा या सरकारला अजून जाग आहे ना. आणि आता हे कोण आठे रुपये असे ते रिचार व्हाउचर सोडून त्यांनी जे काही समाजामध्ये वीज करण्याचं जे काम केलेलं आहे ते बी आम्हाला यांनी बंद केलेलं करायला पाहिजे. गेल्या 2 दिवसापासून आमच्या मराठा बांधवांवर तिथं पाटलांच्या भेटीला जाताना हल्ले झालेत. त्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज आम्ही कर्तव्य नगर बांधण्याचा आज आम्ही हात धुलेली आहे. हे बंद आमचं यशस्वी आम्ही करणारच.